हॅलो विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण दोन चॅप्टर पाहिलेत. सेक्शन 2 म्हणूया आपण. त्याच्यामध्ये पहिला वेव्ह ऑप्टिक्स आणि त्याच्यानंतरचा जो आपण पाहिला होता तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. या दोन्ही चॅप्टरवरच्या सर्व नोट्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याचबरोबर त्या सर्वांचे व्हिडिओज जे आहेत ते यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, ते वेळोवेळी तुम्हाला शेअर केलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला तिसरा चॅप्टर जो आहे तो या ठिकाणी चालू करायचा आहे. म्हणजे आपल्या पुस्तकामधला हा 9वा चॅप्टर आहे, करंट इलेक्ट्रिसिटी. आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सर्वात प्रथम पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी जे पाहायचं आहे ते म्हणजे किरचॉप्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. ओके, किरचॉपचे दोन लॉज आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहे. आता हे लॉ पाहत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये काही एक दोन तीन टर्म येतात की शब्द आपण वापरतो त्याचा नेमका अर्थ काय आहे तो आपल्याला सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यातला पहिला शब्द जो आपल्याला या ठिकाणी येणार आहे तो म्हणजे जंक्शन. आता जंक्शन कशाला म्हटलं जातं? ओके, हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. जंक्शन कशाला म्हटलं जातं? जनरली रेल्वेच्या बाबतीमध्ये वगैरे आपण हा जंक्शन हा शब्द काय करतो ऐकतो. रेल्वे स्टेशनचं जंक्शन आहे का, रेल्वे जंक्शन आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणाहून रेल्वे येत असतात, त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणाकडे रेल्वे त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून काय होत असतात, जात असतात. तो जो पॉईंट आहे त्याला, तो जो स्टेशन आहे त्याला आपण रेल्वे स्टेशनला त्या जंक्शन रेल्वे जंक्शन असं म्हणतो. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये जंक्शन कशाला म्हटलं जातं त्याची डेफिनेशन आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. तो कन्सेप्ट काय आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. काय म्हटलं बघा, एनी पॉइंट इन अँड इलेक्ट्रिकल सर्किट वेअर टू ऑर मोअर कंडक्टर्स आर जॉईन्ड टुगेदर इज अ जंक्शन. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमधला असा कोणताही एक पॉइंट की ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडक्टर्स हे काय केलेले असतात, जॉईन केलेले असतात, अशा पॉइंटला काय म्हटलं जातं, जंक्शन असं म्हटलं जातं. ओके, मी डायग्राम काढून हे तुम्हाला पुढे दाखवतो आणखी. ओके, त्याच्यानंतर ना दुसरी जी टर्म या ठिकाणी येणार आहे इट इज कॉल्ड एज लूप. आता लूप कशाला म्हटलं जातं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज मेश, यालाच काय म्हटलं जातं, मेश असंही म्हटलं जातं. तर लूप किंवा मेश कशाला म्हणायचं, तर एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ ऑफ द इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड अ लूप ऑर मेश. म्हणजे कुठलंही एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क तुम्ही या ठिकाणी घेतलं तर त्याच्यामधला कुठलाही एखादा क्लोज्ड पाथ जर तुम्ही घेत असाल तर त्या क्लोज्ड पाथला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज लूप ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेश, त्याला लूप किंवा मेश असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर ना तिसरा टर्म आपल्याला या ठिकाणी येणार आहे, इट इज कॉल्ड एज ब्रँच. आता ब्रँच कशाला म्हटलं जातं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. काय म्हटलं बघा, अ ब्रँच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क. म्हणजे हा नेटवर्क मधला एक काय आहे, पार्ट आहे. कसला पार्ट आहे, दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन. दोन जंक्शनच्या मध्ये असणारा नेटवर्कचा कोणताही एखादा पार्ट असेल तर त्या पार्टला काय म्हटलं जातं, ब्रँच असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मी एक सर्किट डायग्राम काढतोय आणि त्याच्यावर तुम्हाला ह्या तिन्ही टर्म मी ज्या आहेत त्या सांगतो. म्हणजे जंक्शन कशाला म्हणायचं, लूप कशाला म्हणायचं आणि ब्रँच कशाला म्हणायचं ते या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आता बघा, मी हे सर्किट काढतोय, याच्यामध्ये लक्ष द्या. या ठिकाणी एक आपण सेल दाखवतोय, त्याची EMF जी आहे समजा मी E1 ने या ठिकाणी काय करतोय, डिनोट करतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी एक रेजिस्टर मी दाखवतोय, हा एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर ना इथे एक रेजिस्टर मी या ठिकाणी दाखवतोय.
त्याच्यानंतर या ठिकाणी हे कनेक्ट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर ना आपल्याला या ठिकाणी पुस्तकामधलं सर्किट आहे, तुमच्या पुस्तकामध्ये आहे तेच मी या ठिकाणी ड्रॉ करतो. इथे एक बॅटरी दाखवलेली आहे, मी दाखवत नाही ती या ठिकाणी. त्याच्यानंतर ना हा एक या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर ना ही दुसरा सेल या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे, आणि या ठिकाणी परत हे डायरेक्ट या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. याची ई एम एफ जी आहे ती आपण ई टू ने या ठिकाणी डिनोट करतोय. हा ए पॉइंट आपण दाखवतोय, हा जो आहे तो बी पॉइंट दाखवतोय. याच्यामध्ये जे रेजिस्टन्सेस घेतलेत ते आपण या ठिकाणी दाखवू शकतो. हा रेजिस्टन्स आहे समजा आर वन ने आपण दाखवला, हा जो आहे तो आर टू ने दाखवूया, हा आर थ्री ने आपण डिनोट करूया, हा जो आहे तो आर फोर ने आपण या ठिकाणी. पुस्तकामध्ये सर्व रेजिस्टन्सेस आर ने डिनोट केलेत, इक्वल रेजिस्टन्स त्या ठिकाणी काय केलेले वापरले आहेत, आपण फक्त वेगवेगळे दाखवतोय. आता ह्याला पुस्तकामध्ये नाव नाही पण आपण या ठिकाणी ना लेबलिंग करू. ह्याला समजा हा पॉइंट जो आहे तो ए ने आपण दाखवूया, हा जो आहे तो बी ने, त्याच्यानंतर सी ने, आणि हा जो आहे तो डी ने आपण या ठिकाणी काय करतोय डिनोट करतोय. आता पहिलं आपल्याला बघायचं की जंक्शन कशाला म्हटलं जातं. ओके, तर जंक्शन कशाला म्हणायचं आहे आपल्याला, तर ह्याचे ह्या सर्किट डायग्राम मध्ये जी आपण दाखवली सर्किट डायग्राम ह्याच्यात जंक्शनचे पॉईंट कोणते आहेत रे, तर आपण जर पाहिलं तर हा ए जो पॉईंट आहे त्या पॉईंटच्या ठिकाणी तुम्ही बघितलं इथं एक, त्याच्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर तीन रेजिस्टन्स जे आहे ते या ठिकाणी काय केले कनेक्ट केलेत. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंडक्टर्स एखाद्या इलेक्ट्रिक नेटवर्क मध्ये ज्या पॉइंटला एकत्र केलेले असतात त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, जंक्शन असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे ए हे काय आहे, जंक्शन आहे, म्हणजे ए एक जंक्शन आहे. त्याचप्रमाणे इथं जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बी हा एक पॉइंट आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीन कंडक्टर्स जे आहेत ते काय केलेले पाहायला मिळत आहेत, जॉईन केलेले पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे बी पॉइंटला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, जंक्शन असं म्हणू शकतो. म्हणजे ही सर्किट डायग्राम जी साईडला तुम्हाला दिसते याच्यामध्ये ए आणि बी हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सना काय म्हटलं जातं, जंक्शन्स असं म्हटलं जातं. आता लूप कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहताय. लूप म्हणजे क्लोज्ड पाथ आपल्याला घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, मी ए पासून स्टार्ट केलं, ए बी त्याच्यानंतर ना सी डी आणि परत ए ला आलो, तर हा जो पाथ आहे तो क्लोज्ड पाथ आहे. म्हणजे मी जर असं लिहिलं ए बी सी डी ए, ए पासून स्टार्ट झालो ए लाच एंड होतोय, बरोबर. म्हणजे ही क्लोज्ड लूप आहे, लक्षात घ्या. या क्लोज्ड पाथलाच काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज लूप ऑर इट इज अगेन कॉल्ड एज मेश. याला लूप किंवा मेश असं म्हटलं जातं. म्हणजे ती आपण एबीसीडी प्रमाणे दाखवू शकतो, बरोबर. ए बी सी डी ए ही एक लूप झाली. आणखी कुठली लूप आपल्याला लिहिता येईल रे, तर ए त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर स्मॉल बी त्याच्यानंतर ए स्मॉल ए आणि त्याच्यानंतर कॅपिटल ए, ही सुद्धा हा सुद्धा एक क्लोज्ड पाथ आहे. त्याच्यामुळे याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज लूप ऑर मेश. त्याच्यामुळे मला हे पण लिहिता येईल, बघा ए त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर बी स्मॉल बी त्याच्यानंतर स्मॉल ए त्याच्यानंतर कॅपिटल ए, ही सुद्धा एक काय आहे, क्लोज्ड लूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने मला दुसरी आणखी दाखवते, मी इथून स्टार्ट केलं समजा स्मॉल ए त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर सी त्याच्यानंतर कॅपिटल डी आणि त्याच्यानंतर परत स्मॉल ए, म्हणजे ही जर मी परत कन्सिडर केली तर ही सुद्धा काय आहे, क्लोज्ड लूप आहे. म्हणजे मला त्याच्यासाठी लिहिता येईल ए त्याच्यानंतर ना बी त्याच्यानंतर कॅपिटल सी त्याच्यानंतर डी आणि त्याच्यानंतर ए. म्हणजे दिलेलं जे सर्किट आहे ब्लॅकबोर्डवरचं हे जे आपण दाखवले ते त्याच्यामध्ये आपल्याला या चार लूप्स दाखवता येतील, किंवा यांनाच आणखी काय म्हटलं जातं, मेश असं म्हटलं जातं. ही एक क्लोज्ड लूप आहे किंवा क्लोज्ड मेश आहे, हे दुसरी क्लोज्ड लूप आहे, ही तिसरी क्लोज्ड लूप आहे. याच्याशिवाय आपण चौथी क्लोज्ड लूप ह्याच्यामध्ये दाखवू शकत नाही. तीनच क्लोज्ड लूप ह्याच्यामध्ये आपल्याला काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. आता त्याच्यानंतर ना पुढची डेफिनेशन आपण काय बघितली होती, इट इज कॉल्ड अ ब्रँच. ब्रँच कशाला म्हणायचं, तर ब्रँच आपण कशाला म्हटलं होतं, ब्रँच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन. आता जंक्शन कुठे आहेत बघा, इथे एक जंक्शन आहे आणि इथे एक जंक्शन आहे. म्हणजे ए पासून तुम्ही निघाला तर बी पर्यंत करंट तुम्ही म्हणजे करंट जाण्यासाठी कोणता कोणता पाथ असू शकतो, तर या पद्धतीने करंट जाऊ शकतो. आता करंट असा जाणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्याच्यामुळे असंही तुम्ही दाखवू शकता. पण पाथ मी दाखवतोय, हा एक पाथ असू शकतो, एकडून बीकडे जायचं असेल आपल्याला, बीकडून यायचं जायचं असेल तर आपण असा दाखवू शकतो, एकडून बीकडे जायचं असेल तर हा दुसरा पाथ आपल्याला दाखवतो म्हणजे एक, त्याच्यानंतर हा दुसरा, आणखी कसं जाता येईल आपल्याला रे, तर इथून असं जात आहे. म्हणजे हा तिसरा पाथ आपल्याला या ठिकाणी काय करता येतो, दाखवत होतो. म्हणजे ए बी सॉरी स्मॉल ए कॅपिटल बी बी हा एक पाथ होईल, त्याच्यानंतर ए टू बी हा डायरेक्ट पाथ होईल,
त्याच्यानंतर ए स्मॉल ए कॅपिटल डी कॅपिटल सी स्मॉल बी हा एक पाथ आपल्याला काय करता येतो दाखवता येतो. म्हणजे जंक्शन पॉईंट, दोन जंक्शन पॉईंट जर तुम्ही घेतले तर त्याच्यामध्ये असणारे जे काय पार्ट्स आहेत इलेक्ट्रिक नेटवर्कचे त्यांनाच काय म्हटलं जातं, दीज आर कॉल्ड एज ब्रँचेस. म्हणजे सर्किट डायग्राम मध्ये 1 त्याच्यानंतर 2 त्याच्यानंतर 3 हे जे दाखवलेत ना यांनाच आपण काय म्हणू शकतो, दीज आर कॉल्ड एज ब्रँच. ओके, काय शंका आहे का? बघा ह्या तिन्ही डेफिनेशन मध्ये तिन्ही पॉइंट जे आहेत ते कळाले सर्वांना. जंक्शन कशाला म्हणायचं, लूप किंवा मेश कशाला म्हणायचं, आणि त्याच्यानंतर ब्रँच कशाला म्हणायचं. अर्थात हे परीक्षेला तुम्हाला येणार नाही, पण हे आपण वापरणार आहे, आपण हे शब्द वापरणार आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण ह्याच्या पुढचा पॉइंट जो आहे तो बघणार आहे, तो म्हणजे किरचॉफ्स फर्स्ट लॉ. ओके, किरचॉप्सचे दोन लॉज आहेत, किरचॉप्स फर्स्ट लॉ किंवा त्यालाच करंट लॉ किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, जंक्शन लॉ असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे किरचॉप्स, त्याला किरचॉप्स सेकंड लॉ म्हणायचं किंवा व्होल्टेज लॉ किंवा लूप थिअरम असं म्हटलं जातं. याच्यातला पहिला जो आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहे. हे परीक्षेला आपल्याला खूप वेळा विचारले गेलेले आहेत आणि खूप सोपे आहेत, तुम्ही इकडं लक्ष द्या व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघा, किरचॉप्स फर्स्ट लॉ आर करंट लॉ आर जंक्शन लॉ. ओके, तिन्हीपैकी कोणत्याही नावाने किरचॉप्स फर्स्ट लॉ म्हणजेच करंट लॉ म्हणजेच जंक्शन लॉ. ओके, आता हा लॉ आपल्याला काय सांगतो तर बघा, एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण या ठिकाणी घेतलं आणि त्या इलेक्ट्रिकल नेटवर्क मधला पी हा एक जंक्शन पॉईंट मी या ठिकाणी घेतोय. कुठलं एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे त्याच्यामधला हा जंक्शन पॉईंट. तर जंक्शन पॉईंटकडं आपल्याला माहिती आहे जंक्शन पॉईंटला बऱ्याच ठिकाणाहून करंट येतात, त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणाकडे करंट काय होतात जातात. समजा ह्याच्यातला पहिला हा घेतला मी, तर हा समजा जंक्शन पॉईंटकडे येणारा करंट आहे जो मी आय वन न काय केला, डिनोट केला. आय वन जो करंट आहे तो जंक्शन पॉईंटकडे येतोय समजा. त्याच्यानंतर ना आय टू हा जो आहे तो जंक्शन पॉईंट पासून जाणारा करंट मी या ठिकाणी काय करतोय दाखवतोय, बरोबर. त्याच्यानंतर ना आय थ्री हा परत जंक्शन पॉईंटकडे येणार, कसाही दाखवू शकतो आपण, जंक्शन पॉईंटकडे येणारा करंट आपण या ठिकाणी दाखवलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर ना आय फोर हा परत जंक्शन पॉईंटकडे येणारा करंट आहे. त्याच्यानंतर आय फाईव्ह हा जंक्शन पॉईंटपासून जाणारा करंट आहे समजा. आणि आय सिक्स हा सुद्धा जंक्शन पॉईंटपासून जाणारा करंट. ह्यांच्या डायरेक्शन खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचं, करंटचे जे आहेत. ओके, आता आपल्याला किरचॉप्स फर्स्ट लॉचं स्टेटमेंट किंवा करंट लॉ किंवा जंक्शन लॉचं स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला, तर किरचॉप्स फर्स्ट लॉ किंवा करंट लॉ आपल्याला सांगतो की द अल्जेब्रिक सम, अल्जेब्रिक सम म्हणजे अंकगणितीय बेरीज सरळ सर, द अल्जेब्रिक सम ऑफ द, कुणाची सम घ्यायची आपल्याला, ऑफ द इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटची अल्जेब्रिक सम आपण घेतली कुठल्या ठिकाणची, ऍट अ जंक्शन, म्हणजे कुठल्या एखाद्या जंक्शन पॉइंटला येणाऱ्या आणि जाणाऱ्या इलेक्ट्रिक करंटची जर आपण बेरीज घेतली. आता हा जंक्शन पॉईंट कुठं असतो रे, तर इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये असतो. त्याच्यामुळे आपण पुढे काय म्हणणार, इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क, आणि ती किती असते, तर इट इज ऑलवेज इक्वल टू झिरो. ओके, काय स्टेटमेंट सांगितलं मी बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट ऍट अ जंक्शन पॉइंट इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज ऑलवेज इक्वल टू झिरो. ओके, म्हणजे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला कसं लिहिता येतं, अल्जेब्रिक सम आहे, सम आहे म्हणजे आपण समेशन हे साइन वापरतोय. कशाची सम घेतोय आपण, करंटची सम घेतोय. किती करंट असू शकतात, तर किती असू शकतात, आय वन आय टू आय थ्री आय फोर अप टू आय एन पर्यंत असू शकतात. त्याच्यामुळे आपण आय आय लिहितोय आणि ह्या आय च्या किमती काय असणार आहे, तर आय इज फ्रॉम वन टू एन, अँड ही सर्व बेरीज जी आहे ती किती असू शकते, किती असते, तर इट इज इक्वल टू झिरो. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे किरचॉप्स फर्स्ट लॉच आपल्याला या पद्धतीनं सांगता येईल. डायग्राम मध्ये जर आता हा लॉ आपण वापरला तर आपल्याला कसा लिहिता येतो बघा. आता बघा, ह्याच्यासाठी एक साइन कन्व्हेन्शन वापरलं जात. अगदी सिंपल आहे, तुम्ही सहज हे लक्षात ठेवू शकता. मी काय सांगतोय बघा, जंक्शन पॉइंटकडे येणारा करंट असेल तर तो कसा घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा.
अधिक घ्यायचा प्लस ओके आणि जंक्शन पॉइंट पासून जाणारा करंट असेल तर तो कसा घ्यायचा निगेटिव्ह घ्यायचा. थोडक्यात काय तर समजा आपल्याकडे पैसे येणार असतील तर आपण आपल्या पैशामध्ये ते काय करणार ऍड करतो आणि आपण एखाद्याला पैसे देणार असू तर आपल्याकडे असणाऱ्या रकमेमधून आपण ते काय करतो सबट्रॅक्ट करतो मायनस करतो. त्याच पद्धतीनं जंक्शन पॉइंटला येणारा करंट जो आहे म्हणजे आय वन असेल समजा या ठिकाणी त्याच्यानंतर आय थ्री असेल आय फोर असेल तर हे करंट्स घेताना प्लस घ्यायचे पॉझिटिव्ह घ्यायचे आणि आय टू असेल आय फाईव्ह असेल आय सिक्स असेल तर हे करंट्स घेताना ते कसे घ्यायचे आहेत आपल्याला निगेटिव्ह घ्यायचे आहेत. हे साईन कन्व्हेन्शन आहे ओके. द करंट्स अराइविंग ऍट द जंक्शन आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह अँड द करंट्स लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. म्हणजे जंक्शन पॉईंटकडे येणारे करंट पॉझिटिव्ह घ्या जंक्शन पॉईंट पासून जाणारे करंट जे आहेत ते कसे घ्यायचे आहेत तुम्ही निगेटिव्ह घ्यायचे. मग आपण किरचॉफ्स फर्स्टला ह्या फी पॉईंटसाठी अप्लाय केला. आता ह्याला दुसरी नाव काय आहेत बघा करंटला म्हटले कारण हा करंटशी रिलेटेड आहे म्हणून करंटला आणि जंक्शनला म्हटले कारण जंक्शन पॉईंटशी रिलेटेड आहे म्हणून याला जंक्शनला असंही म्हटलं जातं. आता आपण हा किरचॉफ फर्स्टला समजा त्याला अप्लाय केला तर आपल्याला काय लिहिता येईल रे तर आय वन. आय वन हा करंट कसला आहे बघा जंक्शन पॉईंटकडे येणारा करंट आहे आणि येणारा करंट असेल तर आपण आय वन ची किंमत कशी घेणार आहे पॉझिटिव्ह. आता याच्या पुढे प्लस आहे नाही लिहिलं तर चालतं म्हणून मी ते लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर दुसरा करंट आपण घेतला आय टू हा जंक्शन पॉईंट पासून बाहेर चाललेला करंट आहे जाणारा करंट आहे जाणारा करंट असेल तर आपण कसा घेणार आहे तो मायनस न दाखवणार आहे म्हणून मी मायनस आय टू लिहितोय. त्याच्यानंतर आय थ्री आणि आय फोर हे दोन्ही करंट जंक्शन पॉईंटकडे येणारे करंट आहेत म्हणून आपण ते कसे घेणार पॉझिटिव्ह घेणार म्हणजे प्लस मला काय लिहिता येईल आय थ्री प्लस आय फोर ओके. आता आय फाईव्ह आणि आय सिक्स हे जंक्शन पॉईंट पासून जाणारे करंट आहेत जाणारे असतील तर ते करंट आपण कसे घेणार मायनस आय फाईव्ह मायनस आय सिक्स आणि या सर्वांची अल्जेब्रिक सम ही किती असते तर इट इज इक्वल टू झिरो. याला काय म्हटलं जातं किरचॉफ्स फर्स्ट लॉ. असं कुठलंही एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क आलं ना तर त्या ठिकाणी हा लॉ आपण काय करायचा आहे वापरायचा आहे. पुढे आपण बऱ्याच डेरिव्हेशन मध्ये हा लॉ काय करणार आहे वापरणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी तो व्यवस्थितपणे लक्षात येईल. आता बघा हे आय वन मी जरा रिअरेंज करतो हा आय वन त्याच्यानंतर प्लस पुढची टर्म आहे प्लस आय थ्री प्लस हा आय फोर हे मायनस आय टू आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे येत आहे म्हणजे काय होईल प्लस आय टू. त्याच्यानंतर मायनस आय फाईव्ह आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे येतोय म्हणजे काय होईल प्लस आय फाईव्ह प्लस हे आय सिक्स हे मायनस आहे तिकडे घेतला आपण राईट साईडला इक्वल चिन्हाच्या तर ते प्लस आय सिक्स होईल. आता हे आय वन आय थ्री आय फोर हे बघा आय वन आय थ्री आणि आय फोर हे जंक्शन पॉईंटकडे येणारे करंट आहेत त्यांची ही बेरीज आहे बरोबर. जंक्शन पॉईंटकडे येणाऱ्या करंटची बेरीज इज इक्वल टू बरोबर आहे पुन्हा एवढी आहे बघा तर आय टू आय फाईव्ह आणि आय सिक्स आय टू जाणारा करंट आहे आय फाईव्ह जाणारा करंट आहे आणि आय सिक्स सुद्धा जाणारा करंट आहे म्हणजे जंक्शन पॉईंट पासून जाणाऱ्या करंटचे बेरीज एवढे म्हणजे जंक्शन पॉईंट पासून येणाऱ्या करंटची बेरीज ही जंक्शन पॉईंट पासून जाणाऱ्या करंटच्या बेरीज एवढी असते. म्हणजेच जंक्शन पॉइंटला येणाऱ्या आणि जाणाऱ्या करंटची जर आपण अल्जेब्रिक सम घेतली तर ती किती असते झिरो असते. हा किरचॉफचा फर्स्ट लॉ आहे. स्टेटमेंट काय सांगितलं आपण द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट्स ऍट अ जंक्शन पॉइंट इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज ऑलवेज इक्वल टू झिरो. आता हेच जे आहे ना तेच आपण समेशनच्या सहाय्याने असं लिहितो ह्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण म्हणू शकतो बरोबर. आता ह्याच्यावर ना आणखी पुस्तकात दिलेलं नाही पण मी तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगतो. हे आय वन म्हणजे करंट आहे. आता करंट म्हणजे काय असतो चार्ज डिवायडेड बाय टाइम बरोबर क्यू अपॉन टी. आता मी आय वन करंट आहे म्हणून मी चार्ज घेतो क्यू वन. त्याच्यानंतर प्लस आय थ्री करंट आहे म्हणजे चार्ज किती घेणार मी क्यू थ्री डिवायडेड बाय टी. प्लस आय फोर करंट आहे म्हणजे चार्ज किती घेणार मी क्यू फोर डिवायडेड बाय टी. टी एवढ्या वेळामध्येच हा करंट येणार आहे त्याच्यामुळे आपण टी सेम घेतोय इज इक्वल टू आय टू. याच्यासाठी मी काय लिहू शकतो क्यू टू अपॉन टी. प्लस आय फाईव्ह साठी काय लिहू शकतो क्यू फाईव्ह डिवायडेड बाय टी. प्लस आय सिक्स साठी काय लिहू शकतो क्यू सिक्स डिवायडेड बाय टी. आता हे टी आणि इकडचं टी कॅन्सल होऊन जाईल राहील फक्त काय बघा क्यू वन प्लस क्यू थ्री प्लस क्यू फोर इज इक्वल टू क्यू टू प्लस क्यू फाईव्ह प्लस क्यू सिक्स. म्हणजे जंक्शन पॉईंट क्यू ने आपण चार्ज दाखवतोय जंक्शन पॉईंटकडे येणारा चार्ज हा येणाऱ्या चार्जची बेरीज ही
जंक्शन पॉइंट पासून जाणाऱ्या चार्जच्या बेरजे एवढी असते आणि हा जो आहे ना त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हटलं जातं. हे तुम्हाला आत्ताच्या पुस्तकामध्ये सिलेबसला आपल्याला नाहीये पण तुम्हाला विचारू शकतात की किरचॉफ्स फर्स्ट लॉ इज इन कॉन्सिक्वेन्स विथ, तर लक्षात ठेवायचं इट इज इन कॉन्सिक्वेन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. लक्षात ठेवा हे एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. किरचॉफ्स फर्स्ट लॉ ऑर करंट लॉ ऑर जंक्शन लॉ इज इन कॉन्सिक्वेन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असं आपल्याला सांगता येतं. त्याचं इक्वेशन आपल्याला या पद्धतीने काय करता येतं मांडता येतं. दिस इज ऑल अबाउट द किरचॉफ्स फर्स्ट लॉ ऑर करंट लॉ ऑर जंक्शन लॉ. समजलं की नाही सर्वांना हा.